नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सिरीज जी आहे आपली वीस शाळा पसंतीक्रममधील अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे जे आपल्याला वीस शाळा पसंतीक्रम नोंदवताना अत्यंत उपयोगी पडणार आहे त्यामधील काही महत्त्वपूर्ण बाबी या घेत आहोत आणि ज्यामध्ये आपण ऑलरेडीसुद्धा बरेचसे माहितीपूर्ण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील किंवा वीस शाळा पसंतीक्रम म्हणजे काय नेमकं तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ह्या प्लेलिस्टचा फायदा घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला आपण ज्या सर्व माहिती दिलेली आहे म्हणजेच वीस शाळा पसंतीक्रम निवडताना तुम्हाला कशा पद्धतीने आणि कोणकोणत्या बाबींचा अभ्यास करायचा आहे ते सगळं तुम्हाला माहिती मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर आणि या व्हिडिओमध्ये आपण जर मागासवर्गीय महिलेची निवड खुल्या प्रवर्ग यातील जागेवर झाली तर तिला महिला आरक्षण प्रमाणपत्र लागेल का याविषयीची माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वपूर्ण असा दुसरा मुद्दा म्हणजे एखादी जागा ही पेसा क्षेत्रातील आहे किंवा नाही हे कसे ओळखायचे आणि आंशिक पेसा म्हणजे काय या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुमच्या असलेल्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये विचराये, विचाराय विचारायला मात्र विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आता यामधील अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी आपण समजून घेऊया तर यामध्ये सुरुवातीला म्हणजे इथे पेसा असं झालेलं आहे परंतु एखादी जागा ही पेसा क्षेत्रातील आहे का हे ओळखण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी आपण यामध्ये समजून घेणार आहोत पहा मग आपल्याला सर्वात पहिला मुद्दा म्हणजेच जर एखाद्या मागासवर्गीय महिलेची निवड ही खुल्या प्रवर्गात होते का याविषयीची माहिती हवी हो असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण समांतर आरक्षण म्हणजे काय याविषयीची माहिती ऑलरेडी दिलेली आहे आणि समांतर आरक्षणामधीलच महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे महिला हा पर्याय म्हणजेच तुम्ही सामाजिक प्रवर्गामध्ये महिला हा पर्याय निवडल्यानंतर तुम्ही जर कास्टमधील महिला असाल म्हणजेच मागासवर्गीय महिला असाल तर तुमची निवड ही खुल्या प्रवर्गातील महिलाच्या जागे सु साठी सुद्धा होऊ शकते आणि तुमचे मार्क्स हे खूप चांगले असतील तर ते तुम्हाला खुल्या प्रवर्गातील जागेवर सुद्धा नियुक्तीकरिता घेतात म्हणजेच तुम्ही जर ऑप्शन वीस शाळा पसंतीक्रममध्ये खुल्या प्रवर्गातील जागेवर दिलेला आहे त्या महिलेला जर त्या खुल्या प्रवर्गातील जागेसाठी निवड झाली तर येणाऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कोणकोणते कागदपत्र लागतील याविषयी आपण माहिती घेऊया तर तुम्ही जर मागासवर्गीय महिला आहेत आणि तुमची निवड ही खुल्या प्रवर्गातील महिलांच्या जागेवर झाली आहे आणि मग पुन्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणते कागदपत्र लागतील म्हणजेच तुम्हाला महिला आरक्षण प्रमाणपत्र लागेल का हा मूळ मुद्दा असतो बऱ्याच महिलांचा आणि खूप जणांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारलेला आहे तर तुम्हाला तिथे महिला आरक्षण प्रमाणपत्रच्या ऐवजी तुम्हाला तुमचं जात प्रमाणपत्र समजा तुम्ही व्ही जे ए कॅटेगरीचे आहात किंवा तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे आहात तर तुमच्या जातीचं असलेलं प्रमाणपत्र तुमच्याकडं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला नॉन हे सर्टिफिकेट तिथे सादर करायचं आहे म्हणजे मागासवर्गीय आहात परंतु तुमची निवड ही खुल्या प्रवर्गातील जागेवर आता काही उमेदवार असे असतात की ज्यांनी मागासवर्गीय हे असतील म्हणजे समजा तो ओबीसी कॅटेगरीतल्या सुद्धा महिला असतील परंतु त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांनी भरताना फॉर्म हा ओपन मधून भरलेला आहे तर अशा महिलांना मात्र काय सादर करावे लागेल तर ज्यांच्याकडे जात प्रमाणपत्र नाही आहे आणि ज्या ओपनमधून फॉर्म भरलेल्या आहेत अशा महिला यांना मात्र महिला आरक्षण प्रमाणपत्र हे आवश्यक आहे थोडक्यात महिला आरक्षण प्रमाणपत्र हे ओपन कॅटेगरीतील महिलांसाठीचे असते तर जे कास्टमधील महिला आहेत त्यांना नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट जर त्यांच्याकडे असेल आणि जात प्रमाणपत्र हे सर्टिफिकेट असेल तर ते या जागेतील जे निवड झाली तर त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा त्यांना दुसऱ्या प्रकारचं डॉक्युमेंट आवश्यक नाही आहे म्हणजेच महिला आरक्षण नाही आवश्यक नाही आहे मागासवर्गीय महिलांकरिता तर आता आपण पुढचा प्रश्न घेऊया यामध्ये आपण एखादी जागा ही पेसा क्षेत्रातील आहे किंवा नाही हे कसे ओळखायचे याबद्दल माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो या अगोदर सुद्धा आपण याविषयीची माहिती घेतलेली आहे की पेसा क्षेत्र नेमकं काय असतं आणि पेसा क्षेत्रामध्ये कोणकोणत्या गावांची यादी येते तर या संदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही आपला व्हिडिओ पाहू शकता ज्यामध्ये आपण पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या मेन चॅनलला म्हणजे रॉकस्टार विराट पवार हे चॅनल सर्च केल्यानंतर यूट्यूबवर तुम्हाला असा होम पेज मिळेल ज्यामध्ये व्हिडिओज प्लेलिस्ट आणि कम्युनिटी हे वेगवेगळे ऑप्शन आहेत तर कम्युनिटीमध्ये आपण जे वेगवेगळे पोस्ट हे टाकत असतो त्याची माहिती तुम्हाला वेळच्या वेड़ वेळी प्राप्त होते आणि त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारची माहिती ही अधिक चांगल्या पद्धतीने आणि आपण काही ज्या पोस्ट बनवतो त्यासुद्धा तुम्हाला मिळवतात मिळवता येतात त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्लेलिस्ट यामध्ये तुम्हाला वीस शाळा पसंतीक्रम या संदर्भातील आपण ऑलरेडी तेवीस व्हिडिओ टाकलेले आहेत त्या संदर्भाची परिपूर्ण माहिती मिळू शकते म्हणजेच यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही प्रा क्रम ठरवू शकता त्यानंतर पेमेंटमध्ये कशाप्रकारे फरक येतो त्यानंतर टीईटी पात्र उमेदवार एकूण किती आहेत त्यांचा काय संबंध आहे, आहे। कोकणातील उमेदवारांच्या मागण्या कोणत्या होत्या कला कार्यानुभव शिक्षकांचा आणि पवित्र पोर्टलवर माहिती फिलअप करण्याचा काय सहसंबंध आहे त्यानंतर तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का भूकंपग्रस्त आहात का तुम्हाला आरक्षण किती मिळणार अंशकालीन उमेदवार किती अनाथांना आरक्षण कोणतं आणि कसं आणि त्यांना काय प्रमाणपत्र लागेल आणि त्याचबरोबर पवित्र संबंधीचे सर्व रूल्स आणि रेग्युलेशन्स इथे दिलेले आहेत त्याचबरोबर शाळा प्राधान्यक्रम तुम्ही कसे निवडाल या मुद्द्यामध्ये तुम्ही जाऊन पाहिल्यानंतर तुम्हाला महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजेच जो आता आपण पाहिलेला आहे की पेसा क्षेत्रातील एकूण येणारे गावे कोणकोणते आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओची रेफरन्स याकरिता देतो की तुम्हाला लवकरात लवकर लक्षात येईल की कशा पद्धतीने ते माहिती सर्च करता येईल आता आपण महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे क्षेत्र काय हे तुम्हाला कळालं असेल याविषयी आपण जाणून घेतलेला आहे तर एखादी जागा ही पेसा क्षेत्रातील आहे किंवा नाही हे तुम्ही कसे ओळखणार आहात तर विद्यार्थी मित्रांनो एखादी जागा ही पेसा क्षेत्रातील आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी आपल्या आपल्या महत्वपूर्ण गोष्टी काही आहेत ज्या आपण लक्षात ठेवायच्या पहा तुम्हाला जेव्हा ऍड येईल परीक्षेच्या संदर्भातील किंवा ही जी ऍड येणार आहे पवित्र पोर्टलवर ते तुम्हाला सरळ सरळ लिहिण्यात येईल वर जो त्याचा मूळ मुद्दा असेल की ही जागा पेसा क्षेत्रातील जागा आहे असं त्यामध्ये सरळ सरळ येईल आणि काही ठिकाणी म्हणजे जिथे नॉन पेसा क्षेत्रातील जागा आहे तिथे तुम्हाला बिगर आदिवासी जागा असं वापरलं जाईल मुद्दा ठीक आहे तर काही जागा या क्षेत्रातील येतील व काही जागा या बिगर क्षेत्रातील येतील असे त्या व्हॅकन्सी डिटेलवर येत असते आता तुम्हाला यावरचा व्यवस्थित असं जर पाहायचं असेल म्हणजे स्क्रीनशॉट तो तुम्हाला व्यवस्थितरित्या पाहता येईल पहा विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला ही ॲड पाहिल्यानंतर लगेचच लक्षात येईल मी कशाबद्दल माहिती देत आहे पहा इथे तुम्हाला संवर्गपदाचे नाव प्राथमिक शिक्षक प्लस विषय शिक्षक बिगर आदिवासी नॉन पेसा इथे लिहिलेलं आहे पहा नॉन पेसा म्हणजे जे पेसा क्षेत्रामध्ये येत नसलेल्या जागा आहेत आणि इथे कोण अप्लाय करू शकतो तर इथे सर्व कॅटेगरीचे बाकीचे उमेदवार ज्यांच्या जागा या रिक्त आहेत ते अप्लाय करू शकतात पहा इथे तुम्हाला या पद्धतीने माहिती दिलेली आहे एकूण रिक्त पदे किती आहेत असं दिलेलं आहे आणि तुम्हाला येणाऱ्या ज्या ॲड येणार आहेत ज्या वर्तमानपत्रात सुद्धा येणार आहेत आणि पवित्र पोर्टलवर सुद्धा येणार आहेत यामध्ये सुद्धा तुम्हाला असं विस्तृत असं विश्लेषण मिळून जाईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा एक तुमचा साचा आहे ज्यामध्ये अशा पद्धतीने प्रश म्हणजे तुम्हाला रिक्त जागा या ये येणार आहेत त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने माहितीही दिली जात आहे तर तुम्हाला महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे यातील की बिगर आदिवासी म्हणजे नॉन पेसा क्षेत्रातील या जागा असून या ठिकाणी म्हणजे विजा बजब अशी विविध विविध उमेदवार ज्यांच्या रिक्त जागा असतात तुम्हाला रिक्त जागा किती आहेत हे पाहायचं आहे आणि तिथे तुम्हाला वीज शाळा पसंतीक्रम मध्ये तुम्हाला ही शाळा योग्य आहे का याची माहिती ही नोंदवायची असते त्यानंतर आपण पेसा क्षेत्रातील गावी कशी असतात किंवा त्याची ॲड कशी येते याविषयी ये माहिती घेऊयात आता पहा विद्यार्थी मित्रांनो हा मुद्दा तुमचा आपण एक क्लिअरच करून टाकूया की पेसा क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने ॲड येतात वगैरे तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन हे राहणार नाहीये पुन्हा येणाऱ्या ज्या ॲडमध्ये पहा जिल्हा परिषद पालघर येथील ही जागा आहेत आणि पालघर आपल्याला माहीत आहे की यातील काही गावे पेसा ही पेसा क्षेत्रामध्ये येत असतात तर हे पहा तुम्हाला लगेचच लक्षात येईल इथे दिलेलं वसई आहे मग इथे एकूण गावे दिलेत एकूण पाडेवाड्या वस्त्यांची संख्या दिलेल्या आहे आणि इथे क्षेत्रातील संख्या दिलेली आहे आणि इथे पेसा क्षेत्रात असलेली गावे सत्तावीस म्हटले आणि पेसा क्षेत्रात असलेल्या वाड्यांची संख्या एकाहत्तर म्हटलं आणि हा अनुसूचित क्षेत्र हा आंशिक असा दिलेला आहे तर याचा अर्थ की काही ठिकाणी यामध्ये पेसा क्षेत्रातील गावे येणार आणि काही भागामध्ये मात्र बिगर आदिवासी म्हणजे समाज असलेली गावी येणार आणि त्या ठिकाणी ज्या इतर पदभरती म्हणजे विजय एस टी एस म्हणा सॉरी व्ही जे एस सी असे आणि ओबीसी किंवा ओपन या ठिकाणच्या ज्या उमेदवारांच्या काष्टच्या जागा दिसतील त्यांनासुद्धा अप्लाय करता येऊ शकता आणि ज्या ठिकाणी पहा इथे तुम्हाला डहाणू याच्यासमोर पूर्ण भाग अनुसूचित क्षेत्र पूर्ण भाग मांडलेला आहे तर हे पेसा क्षेत्रामध्ये पूर्णपणे मोडलेलं भाग असून मग इथे ज्या ज्या रिक्त जागा येतील ते ते फक्त आणि फक्त एस टी कॅटेगरीच्या उमेदवारच अप्लाय करू शकतात थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या गोष्टी लक्षात आलेल्या असतील की कशा पद्धतीने ही माहिती आहे तर यासंबंधी तुमच्या अडचणीसुद्धा तुम्ही विचारू शकता आता आपण शेवटचा मुद्दा क्लिअर करून घेऊया ज्यामध्ये क्षेत्रातील जागा असेल तर प्राधान्य तुम्ही कोणाला देणार यासंबंधीची माहिती घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो ज्या जा जागा या पेसा क्षेत्रामध्ये असतील त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्यक्रम देत असताना एस टी कॅन्डिडेटलाच प्राधान्यक्रम हा देता येईल क्षेत्रामधील जागेकरिता आणि ज्या जागा या बिगर क्षेत्रात असतील आणि त्या तुम्हाला वीस शाळा पसंती क्रममध्ये नोंदवता येतील का याचा तुम्हाला विचार करायचा आहे तर तुम्हाला त्या जागा या नोंदवता येतात फक्त तुम्हाला कास्ट वाईज जागा यांची माहिती व्यवस्थितरित्या पाहायची आहे तुमची कास्ट कोणती आहे तुम्ही ओपन कॅटेगरीतल्या आहात महिला आहात की तुम्ही नॉन क्रिमिलर यस केलेला आहे किंवा नो केलेला आहे या सगळ्या बाबींचा तुम्हाला अभ्यास करूनच तुम्हाला तेथील जागा ही निवडायची आहे का याविषयी माहितीही घ्यायची आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा प्रश्न तुमचा क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये आपण महिला आरक्षण प्रमाणपत्र हे ओपन कॅटेगरीतील महिलांकरिता आवश्यक असून जे मागासवर्गीय महिला आहेत त्यांना नॉन क्रिमिलिअर आणि जातं प्रमाणपत्र हे त्या जागेसाठी म्हणजे तीस टक्के महिला आरक्षण जो त्यांच्या कॅटेगरीतला आहे आणि ओपन कॅटेगरीतलासुद्धा आहे या दोन्हीचा लाभ घेण्याकरिता उपयुक्त ठरतात याविषयी माहिती घेतली आणि त्यानंतर पेसा क्षेत्रामधील जागा आणि बिगर आदिवासी क्षेत्र याविषयी माहिती घेतली त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आंशिक पेसा हा जो महत्त्वपूर्ण मुद्दा आहे तो आपला राहायचा सांगायचा राहून गेला तर आंशिक पेशामध्ये कसं असतं की काही गावे ही क्षेत्रामध्ये येतात आणि काही बा गावे आहेत ती बिगर क्षेत्र किंवा नॉन क्षेत्रामध्ये कि येत असतात म्हणून त्याला आंशिक म्हणजे काही भागं असल्यामुळे आंशिक क्षेत्र असं म्हटलं जातं तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला व्हॅकन्सी डिटेल टोटलरित्या पवित्र पोर्टलवर आणि वर्तमानपत्रामध्ये दिसून येईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला अप्लाय करायचं आहे तर अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा घेतला आता याविषयी तुमच्या काय अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि तुम्हाला इतर काही अडचणी म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामधील इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेचीसुद्धा तुम्ही तयारी करीत असाल तर त्यासंबंधी हवी असलेली माहितीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आपण आपला सर्वतोपरी प्रयत्न करूया तुम्हाला मदत करण्याकरिता